ओबीसी आरक्षणामध्ये मध्य प्रदेशने 4 महिन्यांमध्ये ट्रिपल टेस्ट पूर्ण करून आज ओबीसी सहित इलेक्शन घेण्याचे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत। मध्य प्रदेश शासनाने 4 महिन्यात हे करून दाखवलेलं आहे आणि आपलं जे महाभकास आघाडी शासन जे आहे यांना आम्ही 2 वर्षापासून सांगतो की इम्पेरिकल डाटा लवकरात लवकर तयार करा, पण ते ओबीसींची हे मारेकरी आहेत, यांच्या ओठात एक आणि पोटात एक आहे आणि त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये रिस्टेट झालं ओबीसी आरक्षण आणि महाराष्ट्रामध्ये या निर्लज्ज सरकारमुळे ते आरक्षण गेलेलं आहे यांचा धिक्कार करतो। आणि संस्कृतमध्ये म्हटलं जातं की मूर्खस्य नास्ती औषधम, जे मूर्खांना कोणते औषध लागू होत नाही त्याप्रमाणे 2 वर्ष त्यांनी कृती केलेला, ओबीसींचा घात केलेला आहे आणि ओबीसी यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। अजूनही डोळे उघडून यांनी तातडीनं मध्य प्रदेशमध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी गतीनं काम केलं ते गतीनं काम करावं ही अपेक्षा ओबीसी समाजाची आहे। परंतु मी म्हटल्याप्रमाणे मूर्खस्य नास्ती औषधम आणि ओठात एक आणि पोटात एक या पद्धतींची जी कृती असल्यामुळे हे महाभकास आघाडी फसवणूक करणारं ओबीसींचं हे शासन आहे, यांचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि यांना रस्त्यावर निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि ओबीसी समाज यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही।